प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपुर, भारत सड़क परिवहन राजमार्ग मंत्रालय इनके संयुक्त तत्वाधान में 32 सड़क सुरक्षा जन जागृति अभियान 2021 लिया गया। इस मौके पर केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी और मराठी फिल्म के स्टार कलाकार मकरन अनासपुरे मौजूद थे। भारत में घटनाओं में सड़क दुर्घटनाओं में 1.5 लाख से ज्यादा लोगों की मृत्यु होती है। पूरे देश में दुर्घटनाओं का ग्राफ जीरो पर लाने का इस कार्यक्रम का उद्देश्य था। लोगों को प्रबोधन करना और सभी जिले में दुर्घटना के लिए एक प्रणाली तैयार की जाने वाली है। सड़क पर जब दुर्घटना होती है ऐसे में लोग मदद नहीं करते, क्योंकि मदद करने वाले को ही पुलिस पूछताछ करती है, इसलिए लोग कतराते हैं। इसमें सुधारना होनी जरूरी है ताकि दुर्घटनाओं में लोग मदद करेंगे। दुर्घटना की संख्या नागपुर ग्रामीण में काफी कम है। NGO के माध्यम से ट्रेनिंग दी जाएगी। राजकारण से समाजकारण काफी मायने रखता है। सड़क सुरक्षा ही जीवन रक्षा है। महिना आपण जो करतो आहे त्याच्या अंतर्गत हा कार्यक्रम होतो आहे। या कार्यक्रमाचं महत्त्व मी काही सांगण्याची गरज नाहीये, कारण 2004 साली मी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभा विधानमंडळातून विरोधी पक्षनेता असताना माझा फुल सिक्युरिटी मध्ये पोलिसच्या ताब्यात एक पायलट कार से एक माझा ऍक्सिडेंट झाला। मी, माझी पत्नी, माझी मुलगी, मुलगा, ड्रायव्हर आणि माझा स्वीय सचिव चारू बोकार हे सगळेजण त्यातून सुखरूपपणे वाचले। माझा पाय चार ठिकाणी त्यावेळी तुटला होता, फ्रॅक्चर झाला, त्यामुळे मी याचं दुःख भोगलेलं आहे। आज आपल्याला या देशामध्ये आपण कोरोनामुळे सगळे चिंतित आहोत, पण कोरोनामुळे वर्षभरात मृत्यूची जी संख्या आहे ती 1,40,000 झाली, तर रस्ते अपघातामध्ये मात्र 1.5 लाख आहे। मतांच्या सभागृहात होतोय, म्हणजे त्यांच्या भाषेत वेगळं हे सांगायचं, त्यांच्या गजरमधले एक हे घेऊन तर ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले, अशी अवस्था अशी वेळ संदर्भ मी इथे या सुरक्षा अभियानासाठी लावला त्याचा। तर मला असं वाटतं की प्रत्येकाची ते कर्तव्य आहे। आज मोहिते साहेब आहेत किंवा राजू वाघ आहेत, त्यांच्यासारखं म्हणजे गडकरी साहेब म्हणाले तसंच त्यांचा आदर्श सगळ्यांनी घेणं ही महत्त्वाची गरज आहे। मी साहेब रस्ता सुरक्षा अभियानासाठी साधारण 10-12 वर्षापूर्वी हेवी व्हेकलसाठी एक फिल्म बनवलेली आहे शासनातर्फे, म्हणजे त्यांना वाहतुकीचे नियम कटाक्षाने सांगावेत असं मी केलं आणि मला ते सातत्याने आवडतं, मी त्या फिल्म सातत्याने करतो। मला तुम्ही केव्हाही आवाज द्या, मी त्यासाठी अगदी विनामूल्य आणि माझा वेळ खर्च करून तयार आहे, कारण ही गोष्ट मला महत्त्वाची आहे। ॲम्ब्युलन्सची सुद्धा मी जाहिरात केलेली आहे, सरकारी ॲम्ब्युलन्सची। तर मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, कारण काय होतं की अपघात म्हणजे युद्धामध्ये जितके लोक मरत नसतील किंवा एखाद्या महामारीमध्ये मरत नसतील तेवढे आपल्याला वर्षकाठी अपघातामध्ये मरतात, आणि हा अपघात न सांगून होणार आहे। रोड सेफ्टी की जनजागृति करना बेहद जरूरी है। इस जनजागृति अभियान में जनाक्रोश, JCOs, लायन आदि ने सहयोग किया। रोड सेफ्टी के लिए सभी नागरिकों ने सहयोग देना चाहिए। पर सभागृह से कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ संजय मीरे, BC News नागपुर।